काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे भाजपने आक्रमक प्रचार मोहीम राबवली तीच पद्धत आघाडीने विधानसभेमध्ये राबवायची ठरवली आहे. याचाच एक भाग म्हणून जाहिरातींच्या माध्यमातून केली जाणारी विकास कामे हे जनतेसमोर मांडण्याचा धडाका राज्य सरकारने लावलाय. त्यातही राष्ट्रवादीने काँग्रेसवरती कुरघोडी करत मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग लावून यामध्ये आघाडी घेतली आहे.